त्यांनी संस्कृतीने राज्यात अनेक वर्षे काम केले. बाळासाहेब ठाकरे यांनी माझे जाहीर इतके मजबूत असायचे की म्हणजे शब्द एकमेकाच्या उदय वापरण्याची काटकसर आम्ही दोघांनी कधी केली नाही. परंतु ती बैठक संपल्याच्या नंतर संध्याकाळी मग ते माझ्या घरी येतील किंवा मी त्यांच्या घरी येतील. मला आठवत आहे की अनेक वेळेला कुठे औरंगाबादला वगैरे आम्हाला लोकांच्या सभा झाल्या आणि विरोधकांना आम्ही तुटून फोडलो आणि ती सभा संपल्याच्या नंतर त्यावेळेचे तिथले ज्येष्ठ नेते होते बापूसाहेब कालदासे किंवा अनंतराव भालेराव या सगळ्या व्यक्तींच्यावर नंतरची संध्याकाळ आमची जायची आणि त्या सभेत काय बोललो याचं स्मरण सुद्धा कधी व्हायचं नाही. आणि ही परंपरा अगदी यशवंतराव चव्हाण यांच्यापासून या राज्यामध्ये होती. मी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अनेकदा बघितलं जेव्हा मी विधिमंडळात नव्हतो आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री आचार्य असे ईशन जोशी हे विरोधी पक्षाचे नेते आणि त्यांच्यातल्या तिथली चर्चा ही एकदम टोकाची असायची पण चर्चा संपल्याच्या नंतर दोघंही तिघेही एकत्र बसून राज्याच्या हिताच्या संबंधीचा विचार करत असत ही महाराष्ट्राची परंपरा आहे. दुर्दैवानं यावेळेला अलीकडे नाही त्या गोष्टी बघायला मिळतात. मुख्यमंत्री त्याच्या उद्देशाचं धोरणात्मक टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे पण त्याचे एकेरी नाव घेऊन त्यांच्याबद्दल वेगळं बोलणं सोबत नाही तर ही इन्स्टिट्यूशन आहे. मुख्यमंत्री याचा अर्थ मी निवड उद्धव ठाकरे बघत नाही त्याची एक संस्था आहे आणि या संस्थांचा एक वकूफ हा ठेवला पाहिजे. ते न ठेवण्याची भूमिका काही लोक घेतात आणि दुसऱ्या बाजूने तुम्हाला एखादा तुमचा धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या निवासी करू शकता पण तुम्ही तो धार्मिक कार्यक्रम माझ्या दारातून करतो म्हणला तर त्याची आम्हाला अस्वस्थता माझ्याबद्दल आस्था असलेल्या सहकार्यांच्या झाली तर त्यांना दोष देता येणार नाही आणि म्हणून या पद्धतीची भूमिका अलीकडे काही लोक मानत आहेत. बघूया हे थोडस वातावरण आहे पण आणखीन काही दिवसात ते खाली जाईल असं अपेक्षा करूया आणि आम्हाला लोकांची भूमिका म्हणजे माझ्यासारख्याची की या प्रकारचा विद्वेष मतभेद न वाढेल कसा आणि या राज्याची जी जुनी परंपरा आहे त्या परिस्थितीवर आपण पूर्वज कसं येऊ याची काळजी घेणं ही राहील आणि तो फक्त एक आम्ही व्यक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांकडनं म्हटलं जातं की राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी परिस्थिती राज्यात आहे. शिवसेनेला ड्रॅपमध्ये अडकवायचं सांभाळ ठीक आहे असं आहे की हे खरं आहे की सत्ता गेल्याच्या नंतर लोक अस्वस्थ होतात म्हणजे हा काही नवीन भाग नाही म्हणजे सगळेच काही माझ्यासारखे नसतात. माझी काही जर सत्ता गेली पण सत्ता गेली तर त्या दिवशीमध्ये मला आठवत आहे 78 साली माझं सरकार बरखास्त केलं आणि बरखास्त केलं ही बातमी मला रात्री 12:30 मुख्य सचिवांनी सांगितली. 12:30 3-4 मित्रांना आम्ही बोलवलं घरातलं सामान आवडलं आणि 7:00 मी दुसऱ्या जागेत राहायला गेलो. सरकारची गाडी होती आणि त्या दिवशी इंग्लंड विरुद्ध इंडिया क्रिकेटची मॅच होती. 10:00 मी वानखेडे स्टेडियमवर मॅच बघायला गेलो आणि दिवसभर मॅच एन्जॉय केली. त्यामुळे सत्ता असली आणि नसली सत्ता येते जाते त्याच्यामुळे आपण इतकं अस्वस्थ होण्याची गरज नाही. हल्ली काही लोक फार अस्वस्थ आहेत आणि त्याला मी दोष देऊ शकत नाही कारण निवडणुका होण्याच्या पूर्वीच मी येणार या प्रकारच्या घोषणा त्यांनी केल्या आणि ते घडू शकलं नाही त्याच्यामुळे अस्वस्थता असते. पण आपण असं अपेक्षा करूया की ह्या सगळ्या आमच्या स्नेहांना सुद्धा या परिस्थितीतून काय परिणाम होतात हे लक्षात येईल आणि इथं योग्य वातावरण निर्माण करायला त्यांचंही सहकार्य लागेल.